राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक कोल्हापूर यांनी धडक कारवाई केली. भरारी पथकाने भूदरगड येथे अवैध दारू विकणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत विकास राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूया. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून अवैध गोवा दारूच्या तस्करीमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये नाकाबंदीची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली आहे. तसेच वाहनांची तपासणी सुद्धा करण्यात येते. या मोहिमेमध्ये अनेक वेळा अवैध दारू जप्त करण्यात आली. निवडणुकीचे वारे सुरू झाल्यापासून एका महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने 42 गुन्हे नोंदवले आहेत. 13,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या भरारी पथकांमार्फत अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्याची मोहीम सध्या सुरू आहे. राज्याच्या होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुष्पनगर गारगोटे या ठिकाणी आम्ही गस्त घालत असताना आम्हाला आमच्या इन्फॉर्मेशन मिळाली की पुष्पनगर या ठिकाणी एक इसम बेकायदेरित्या गोवा बनावट मद्याची विक्री करतोय. त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही त्याच्या घरात छापा घातला असता त्याच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत मोकळ्या पडक्या घरात आम्हाला गोल्डन ब्ल्यू आईस विस्कीचे 35 बॉक्स मिळून आले आहे. मुद्देमालाची किंमत 2,31,000 रुपये एवढी आहे. आणि त्यामध्ये आम्ही विकास शिवाजी राऊत या इसमात अटक केली आहे. सदरची कारवाई ही आम्ही आमच्या विभागाचे उपायुक्त श्री यशवंत पवार सर, विभागाचे निरीक्षक श्री यशस साळवे सर आणि आमचा सर्व कॉन्स्टेबल स्टाफ जयसिंग घुटावळे, सुभाष बोर्डे, सुखदेव सिंग, दिलीप जांगट, मोहन पाटील, दीपक कापशे, नितीन ढेरे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.